कपूर के देखने जैसे मामूली विवाद को लेकर एक युवक को गंभीर जख्मी करने का मामला सामने आया। अशी पुलिस थाना अंतर्गत इस मामले में आरोपी गिरफ्तार होने की जानकारी सहायक पुलिस निरीक्षक गणेश बिरादर ने दी। मिली जानकारी के अनुसार मंगलवार की रात 8:30 से 9:30 बजे के दरमियान अभय वादेश्वर और अपूर्व कामले नामक युवकों के बीच घूर के देखने जैसे मामूली विवाद को लेकर झगड़ा हुआ, जिसका मारपीट में रूपांतरण हुआ। इस दरमियान अभय वादेश्वर के दोस्त शैलेश काय ने बीच बचाव किया, जिसका अपूर्व को गुस्सा आया, जिसके पश्चात अपूर्व उसके दोस्त जितेंद्र घोड़ेश्वर और एक नाबालिग लड़के के साथ चाकू और लोहे का रॉड लेकर अपूर्व के घर गए और उसे गंभीर जख्मी कर दिया। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक गणेश बिरादर ने अधिक जानकारी साझा की। काल रात्री याजनी पुलिस स्टेशन च्या हद्दीमध्ये साधारणतः एक पुलिस स्टेशन पासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर दोन गटामध्ये मारामारी झालेली होती। त्याच्यामध्ये दोन्ही गटातले मिळून एकूण 5 लोक जखमी झालेले होते। दोन्ही गटाने एकमेकावर परस्पर दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने दोन वेगवेगळे गंभीर गुन्हे पुलिस स्टेशनला दाखल आहेत। दोन्ही गटातील जे सर्व गँग मेंबर आहेत, सदस्य आहेत, ते पोलीस स्टेशनच्या आता ताब्यात आहेत। त्यात काही अल्पवयीन मुले पण 1-2 असण्याची शक्यता आहे। त्याची खातरजमा करून आम्ही त्यांना अटकेची कारवाई करत आहोत। यासोबतच त्यांचं जे पूर्व इतिहास पाहिला असता या प्रत्येकावर गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, त्या अनुषंगाने सुद्धा त्याची चाचपणी करून या दोन्ही गँगवर कुठली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल याची आम्ही खातरजमा करणार आहोत। त्यांच्यात प्रारंभिक आम्ही चौकशी केली असता हे सर्व नशेडी आहेत, नशा करत असतात आणि दोन्ही गटातील एकमेकाच्या बोलण्यावरून थप्पड मारण्याने यांच्यामध्ये सुरुवात झाली आणि थप्पड मारल्यामुळे जे मध्ये काही सोडवायला पडलेले होते त्यांच्यामध्ये एकमेकांनी मग परत रॉडने आणि धारदार शस्त्राने वगैरे मारहाण केल्याचं आमच्याकडे मिळालेल्या फिर्यादीवरून समजलेलं आहे। इस मामले में पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। बता दें कि गिरफ्तार आरोपियों पर पहले भी कई मामले दर्ज हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।